तर रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडमध्ये गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार कायम आहे आणि या मुसळधार पावसामुळे जगबुडी नारंगी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात तर जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून खेड शहरातील मच्छी मार्केटमध्ये सुद्धा नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. तर शहरालगत नदीकाठचा रस्ता सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेला आणि पुराचं पाणी खेड बाजारपेठेत शिरण्याची शक्यता लक्षात घेता व्यापाऱ्यांनी आणि नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगायला सुरुवात केली आहे. आपल्या वस्तू दुकानातील वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा तिथल्या नागरिकांनी सुरुवात केली असून खेड नगर परिषदेने सुद्धा लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. आपत्कालीन यंत्रणेला सुद्धा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.